पुरंदरमध्ये जालिंदरभाऊ खामटे, अशोकराव टेकोडे, गंगारामदादा जगदाळे, पंडितदादा मोडक, तसेच हे चार आणखीन खाली हवेलीमध्ये बाबाराजे, पुरंदरमध्ये बाबाराजे जाधवराव, परत संदीप हारपळे, अनेक आणखी दोन तीन कार्यकर्ते असे की ज्यांनी अजून इच्छा व्यक्त केलेली नाही, परंतु ते पण इच्छुक आहेत. आता सर्व 5-6 कार्यकर्ते इच्छुक आहेत पुरंदरमध्ये, आणि वातावरण अतिशय चांगलं आहे की भारतीय जनता पार्टी जर जागा मिळाली तर 100% आपण ही जागा जिंकू असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीचा पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचा आज निर्धार मेळावा संपन्न झाला. या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला महायुतीमध्ये मिळाली पाहिजे. त्यामुळं आमचा पक्षश्रेष्ठींकडे आम्ही मागणी केलेली आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे, आणि तो आमचा आग्रह आहे. त्यामुळं आम्हाला अशी खात्री आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला महायुतीमध्ये मिळेल. महायुतीमध्ये 5 विधानसभा मतदारसंघ आपल्या जिल्ह्यामध्ये येतात, त्याच्यामध्ये 5-5 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे 5-5 उमेदवार निवडून आणायची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. महायुतीतला सर्वात मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी राज्यामध्ये काम करत असताना सगळ्यात जास्त जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आहे की महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले पाहिजेत, राज्यात पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं पाहिजे. जागा पुरंदर हवेली आणि बोरवेलला हे दोन विधानसभा मतदारसंघ आम्ही ज्यावेळेस मागितले त्यावेळेस मेरिटच्या आधारावरती मागितलेले आहेत. राजकीय मागणी नाही आमची ही. आम्ही असं सांगितलं की पक्षश्रेष्ठींना की तुम्ही इलेक्टिव्ह मेरिट चेक करा, तिन्ही पक्षाचा सर्वे करा, आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचा सर्वे करा, आणि इलेक्टिव्ह मेरिट ज्या पक्षाच्या पाठीमागं असेल त्या पक्षाला उमेदवारी द्या, त्या पक्षाला ही जागा सोडा. आणि आमचा निर्णय असा आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये 6 उमेदवार जरी आमच्यात इच्छुक असतील तरी ह्यातला एक मताने आमचा उमेदवार पक्षश्रेष्ठी जो ठरवेल त्याला आम्ही उमेदवारी देऊ आणि तो निवडून आणू, महायुती म्हणून निवडून आणू. परंतु या ठिकाणी आपण जसं सांगितलं तसं भारतीय जनता पार्टीचा आग्रह आहे की इथं भारतीय जनता पार्टी ताकद मोठ्या प्रमाणात आहे, आणि हे सगळं होत असताना याच्या उपर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो महायुतीतल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व कार्यकर्त्याला निर्णय मान्य असेल. जो उमेदवार ज्या पक्षाला ही जागा जाईल त्या पक्षाचा उमेदवार निवडून आणायची जबाबदारी आमची सगळ्याची राहील.